माननीय पुरी साहेब पेट्रोलियम मंत्री केंद्र सरकार यांना भेटण्याच्या अगोदर आम्ही राजापूरमध्ये एक सभा घेतली समर्थनाची. रिफायनरी प्रकल्प यावा बारसूमध्ये, बारसू सोलगावमध्ये अशी आता जवळपास राजापूर पूर्ण तालुक्यामध्ये समर्थन आहे. आता काल परवा नाणारचे वासीय पण जाऊन भेटले, कलेक्टर साहेबांना समर्थन दर्शवलं की आम्हालाही समर्थन द्यायचं. तसा विरोध कुठे राहिला नाही. स्थानिक आमदार राजन साळवी यांनी पण समर्थन दर्शवलेलं आहे. तेच सांगायला आम्ही सन्माननीय पुरी साहेबांकडे गेलो की साहेब आता कसलाच विरोध राहिला नाही. रिफायनरी प्रकल्प हा आपल्या कोकणात आला, 3 लाख कोटीचा तो प्रकल्प जरी टप्प्याटप्प्याने आला तरी 70-80 हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंटच्या खाली तो येणार नाही. आली तर किमान 70-80 हजार कोटीचीच इन्व्हेस्टमेंट अगोदर येईल. त्याच्याबरोबर अनेक गोष्टी, पाण्याचा प्रश्न असेल, कोकणामध्ये भरपूर काही प्रश्न त्या एका प्रकल्पामुळे सुटू शकतात. मल्टी इंटरनॅशनल स्कूल असेल, अशा अनेक मागण्या आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. कोकणाचा पाण्याचा प्रश्न आहे, तो सगळा विषय आम्ही त्यांच्यासमोर ठेवला. ते स्वतः सकारात्मक आहेत. ते आता प्रायव्हेट जी कंपनी सौदी अरॅमको त्या कंपनीशी ते बोलणी करून, आता तुम्हाला माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्र राज्य सरकारने MIDC खात्याने हा प्रकल्प यावा ह्याच्यासाठी केंद्र सरकारला अगोदरच चिठ्ठी लिहिलेली, पत्र लिहिलेलं, राज्य सरकारने लिहिलेलं आणि उद्योग विभागाने लिहिलेलं, हे मी वेगळं सांगत नाही, तुम्ही तपासू शकता. म्हणजे महाराष्ट्र सरकारचाही काही विषय आला राहत नाही, उद्योग खात्यानेच पत्र दिलं असल्यामुळे. हे सगळं सांगण्यासाठी आम्ही गेलो की आता साहेब सगळं इथे ओके आहे, विरोधाचा विषय राहिलेला नाही. काही चिरीमिरी लोक असतील पण ते काय दखल देण्यासारखे कोण एवढे महत्वाचे नाही. तुम्ही प्रकल्प द्या, कोकणाला त्याच्यामध्ये फार मोठं एक उलाढाल उभी करता येईल. नोकरीचा विषय असेल, चेन एम्प्लॉयमेंटचा विषय असेल, हा सगळा ह्या एका प्रकल्पामुळे मार्गी लागू शकतो. ते कन्व्हिन्स झाले, त्यांनी सांगितलं की मी याच्यावर आता सुरू करतो काम आणि काही दिवसांनी परत जेव्हा मीटिंग घेईन मी बोलवीन. पण आता केंद्र सरकारने त्या विभागाने आता काम सुरू केलेलं आहे प्रकल्प आपल्याकडे आणण्यासाठी. आताच मी त्या विषयाबद्दल सिव्हिल सर्जन यांना विचारलं. मुळातच सिव्हिल सर्जन यांना काही माहीत नाही आणि बोलता बोलता तेच बोलले की एकदा गव्हर्नमेंट कॉलेज आलं की माझंच पद जाणार आहे, म्हणजे त्यांचं पद. आता ज्यांचं पदच जाणार आहे ते त्यांच्या ड्युटीला किती सिरियसली घेतात ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागला असेल. त्यांना माहिती आहे हे त्या पदावरच राहणार नाहीये, हे पदच राहणार नाही, ते काय ड्युटी बजावणार, त्यांना कसलीच माहिती नाही. आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे, आपल्या जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनला प्रशासन काही सांगत नाही. प्रशासनाला तरी काय माहिती आहे का नाही माहीत नाही, कारण का ते खाली कोणाला काही कळवतच नाही. विस्कटलेल्या परिस्थितीमध्ये आरोग्य सेवा ही आपल्या जिल्ह्याची आहे, भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून आताच जर हे सावरले नाहीत, ज्या कारणासाठी मी तिकडे गेलो की आम्ही कॉलर पकडायलाही उद्या कमी जास्त करणार नाही, कारण का गरीब लोकांचे हाकनाक जीव जातील याच्यात ह्यांच्या चुकीमुळे. आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने सिव्हिल सर्जन आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन यांच्याशी आताच मी भेटून आलो. विषय होता NHM मधून जी काही 130 मुलं कमी करण्यात आली होती ती आम्ही कमी करू देणार नाही. हे अगोदरच आम्ही त्यांना पत्राद्वारे, आमचे दादासाहेब आणि त्यांची सगळी त्यांचे सहकारी अगोदरच त्यांना सांगितलं होतं की आम्ही हे करू देणार नाही. आज जेव्हा सिव्हिल सर्जनची माझी भेट झाली, त्यांचं म्हणणं आहे की ते 130 नाही 51 आहेत.
आणि त्यांनी शासनाला कळवलेलं आहे की या मुलांना आहे त्या परिस्थितीत राहू द्या. आता एनएचएमच्या ही जी कोण नर्स असतील किंवा जे कोण असतील त्या डॉक्टर्स काही त्याच्यामध्ये आहेत ते गेले 12-13 वर्षापासून काम करत आहेत, 1-2 वर्षापासून नाही, 12-13 वर्षापासून काम करणारी हा जो स्टाफ आहे त्यांना झटकन करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर आम्ही सहन करणार नाही, खपणार नाही, हे आता सिव्हिल सर्जनला सांगितलेलं आहे. सिव्हिल हॉस्पिटल ही ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जनतेसाठी अतिशय चांगली सुविधा, त्यांना त्यांचे उपचार इतके वर्षांपासून ह्याच वास्तूमध्ये होत आहेत, पण आता ती झटकन वास्तू काढून मेडिकल कॉलेजला जोडून दिली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आता तुम्हाला काही माहिती म्हणून सांगतो, नवीन नियमानुसार कुठलंही मेडिकल कॉलेज असेल, कारण का आमचं स्वतःच आहे आम्हाला माहिती आहे, कुठलंही मेडिकल कॉलेज असेल ते गव्हर्नमेंट असेल ते प्रायव्हेट, हॉस्पिटल आणि त्याचा जो स्टाफ असतो त्याची पूर्ण माहिती आणि त्याचं इन्स्पेक्शन होतं, अशी कुठलीच माहिती आजपर्यंत डीन असेल किंवा सिव्हिल सर्जन असतील किंवा प्रशासनाने बाहेर जनतेला दिलेली नाही, कारण का गव्हर्नमेंट आहे तर ते अपलोड झालं पाहिजे होतं, ते अजून अपलोड नाही, अजून पदं भरलेली नाही. हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचं जे काही रीतीनुसार जे काम लागतं ते अजूनपर्यंत अपूर्ण आहे. 2.98 कोटींचं फर्निचर खरेदी केलंय त्याचं अजूनपर्यंत काय कळत नाही, कारण का तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचा जर परिसर बघितला, मी मागेच म्हटलं होतं तसं काय ते भूकंप वगैरे पडल्यानंतर ते भेगा पडतात ना, कलर नाही, आतमध्ये काय बिचाऱ्यांना पंखे तरी आहेत का नाही मला माहित नाही, अशा परिस्थितीमध्ये ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कुठले डॉक्टर आपण बनवणार आहेत त्याच्यात, जगाच्या स्पर्धेमध्ये असे डॉक्टर टिकतील का, वास्तूकडे बघून आज हा प्रश्न पडायला लागला. स्टाफ क्वार्टर्स कुठे दिसत नाही, कॅन्टीनची सोय नाही, आणि हे सगळं अपूर्ण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, हे सांगायचं कसं, आपलं झाकायचं कसं अपयश, तर सिव्हिल हॉस्पिटलला गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल हे बांधलं आणि गव्हर्नमेंट कॉलेज मेडिकलचं कॉलेजची पण वाट लावली आणि सिव्हिल हॉस्पिटलची पण वाट लावली, एकाला मेंटेन करता आलं नाही तर दुसऱ्याला घेतलं आणि दुसऱ्याची पण वाट लावली. आता स्टाफ इकडेही अपूर्ण आहे आणि उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जो काय स्टाफ लागेल तोही अपूर्ण राहणार, कसलंच नियोजन नाही. आताच सिव्हिल सर्जनना विचारलं, अहो हे सगळे बाकीचे बेड हे नंतर घेणार, म्हणजे जर जिल्ह्याला बेड कमी पडले त्याचं नियोजन अजून नाही, उद्या जर आमचा कुठला पेशंट दगावला तर त्याचा जबाबदार कोण, तर मी त्यांना सांगितलं की हे सगळी जबाबदारी सिव्हिल सर्जन, डीन, खासदार, पालकमंत्री या सगळ्यांवर येते आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यावर पण येते, त्याचप्रमाणात आरोग्यमंत्र्यावर पण येते, हे कुठलं मेडिकल कॉलेज चालवतं आणि कसलं, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलचा बर्बाद करून ते मेडिकल हॉस्पिटल उभं करायचं का आपल्याला, अहो गोरगरिबांची सोय होते तिकडे, सेवा होती, 12-12 वर्षापासून मुलं तिकडे कामाला आहेत, अचानकपणे तुम्ही काढून टाकताय. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही हे कधीच मान्य करणार नाही. मी त्यांनाही त्याच भाषेत सांगितलंय की जर तुम्ही याच्यामध्ये जरा जरी तडजोड केली, जर उद्या कोणाचा जीव तुमच्या ह्या अपयशामुळे गेला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही सगळे राहाल, सिव्हिल सर्जन असेल किंवा डीन असतील किंवा सगळे पालकमंत्री खासदार. संघर्ष करायला लावू नका, मुलांना नोकरीवरून काढायचं नाही,
येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते आम्हाला त्याबद्दलची माहिती देणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही पाऊल असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. याच्यावर आणि इतर कुठल्या विषयावर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. त्या 130 मुलांचा आपण काय करणार आवाज बंद लिस्ट काढली आपण एनएचएम मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याच्यामध्ये 51 पोस्ट आहेत की अशा त्या कमी होऊ शकतात त्या आलेल्या पत्रानुसार. 51 कमी होऊ शकतात म्हणजे महाराष्ट्र काय लिहिलं असेल ना कशामुळे कमी झालं. आता मला सांगा मेडिकल कॉलेजला तुम्ही हा सगळा स्टाफ हलवला सिव्हिल हॉस्पिटलला कोण उपचारासाठी कोण तो आहे म्हणून सर मी पत्र लिहून ठेवायचं. पत्र लिहून काय होणार असं आपले पालकमंत्री आपली काय चर्चा झाली काय किंवा खासदारांची काय काय चर्चा झाली काय म्हणतात ते त्यांचा लेवलच नाही ते कुठलं लेवल बघणार. मला तुम्ही हे 130 मुलं जर काढली म्हणजे कमी झाली म्हणजे जे काही 4 प्रोग्राम इथे ठेवायचं आहे. चला आता 130 ने आता 51 आहे बरोबर आहे. 51 मुलांना कुठे ऍडजस्ट करणार तुम्ही तेवढं मला सांगा. आपण ती 51 मुलं आम्ही नोकरीवरून काढू देणार नाही यांची भूमिका आहे. त्याच्यासाठी मी पत्र लिहिलेलं आहे. मी पत्र लिहा तुम्ही लव्ह लेटर लिहा काही लिहा शासनाला त्याच्यामध्ये सर मी तुम्हाला आता सांगतो ना माझं बोलणं झालेलं सर त्या 51 मुलांना मी काढू देणार नाही. आम्हाला संघर्ष करायला नाही अजूनपर्यंत माझं बोलणं झालेलं त्या मुलांसाठी आम्हाला संघर्ष करायला लावू नका. करोनाच्या काळामध्ये आपल्याला पण परिस्थिती माहिती आहे ती मुलं काय बाहेर जाऊन भीक मागणार आहेत का त्यांचा उदरनिर्वाहाचं काय आपण काय विचार करणार आहोत की नाही की नुसते ते कॉन्ट्रॅक्टवर आहे म्हणून आपण त्यांना काही केलेलं चालेल का. प्रशासनांकडून आपली जबाबदारी आहे वरतून शासनामुळे काही जबाबदारी आली असेल. आता ते मेडिकल कॉलेज तुम्ही इकडचं तिकडे शिफ्ट करणार मग तो जी डेफिसिट आहे ते भरणार कसं. लोक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कशासाठी येतात गोरगरिबांचं हॉस्पिटल असल्यामुळे येतात. तुम्ही इकडची फॅसिलिटी तिकडे पाठवणार पाठवा माझी काय हरकत नाही. तुम्हाला अजून 5 मेडिकल गव्हर्नमेंटचे कॉलेज आणायचे आहेत माझी काय हरकत नाही अभिनंदन तुमचं. पण उद्या जर त्याच्यामुळे इकडे जीव गेला इकडे गैरसोय झाली तर उद्या जबाबदार कोण तेवढंही मला सांगा. तुमच्याकडे सगळे अधिकार नाही उद्या जर जीव गेला तर कोणावर जबाबदारी तेवढी सांगा मला. हे सगळं तुम्ही करताय गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिफ्टिंग करण्यासाठी. आता बोला सर मी जे आता यांचे 51 जे पद आहेत त्याच्यामध्ये एनसीडी एक प्रोग्राम आहे आणि आयुष्य एक प्रोग्राम आहे. एनसीडी मध्ये 26 आहे किती 26 ना आणि आयुष मध्ये 8 असे 34 लोकांना तर सर मी प्रयत्न माझ्या परीने म्हणजे ऍज अ सिव्हिल सर्जन प्रशासन म्हणून मी पाठवलेलं आहे की ह्या 34 लोकांना 51 मधल्या 34 लोकांना तरी इथं राहायला पाहिजे सर्विस द्यायला पाहिजे तुम्ही ठेवणारच नाही तर आम्ही संघर्ष करणार. मी तर रिलीव्ह केलेलं नाही. नाही नाही ते तुम्ही रिलीव्ह करू पण नका नाही तर उगाच आजपासूनच संघर्ष सुरू होईल. दुसरं पुढे सांगत होता ते 17 लिहिले 17 आलेल्या पत्राप्रमाणे त्यांना समावेशन करण्यासाठी इथे काय इथे भरणार कोण इकडे जे काय डेफिसिट तयार होईल त्याचं काय. साहेब काय चाललंय सिव्हिल हॉस्पिटल अरे आता अगोदरच काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. तुमची 100% चूक आहे असं मी समजत नाही वरतून शासनाने तुमच्यावर थोपलेलं आहे पण तुम्ही परिस्थिती सांगा ना खालून वरती काय आहे ती. अहो गोरगरिबांचं हॉस्पिटल तुम्ही उचलून स्टाफ कोल्हापूरला पाठवणार इकडे तिकडे पाठवणार इकडे उपचार कोण देणार. आता
आता काय तुमचं मेडिकल कॉलेज म्हणजे हे हॉस्पिटल सिव्हिलला काय कुडाळ किंवा कुठे हलवायचं चाललंय का असं काय, आणि हे मेडिकल कॉलेजला जोडणार असं काय आहे का? कुठे हे कॉलेज हे हॉस्पिटल आणि मग नवीन कुठे करणार आहात काय की हेच राहणार? जिल्हा लेवलवरती सिव्हिल सर्जन ऑफिस आकृतीबद्ध राहील, त्याच्यामध्ये 10 ते 15 पद असणार आणि ते सिव्हिल सर्जन बाकीचं डिस्ट्रिक्ट बघणार सर, फक्त जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर 100 बेडचं संख्या कुठे शासन माझा विषय या 51 मुलांचा आहे आणि जर सिव्हिल हॉस्पिटलला जरा जरी तडा बसला कुठल्याही पेशंटला त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर येणार, लक्षात ठेवा. आम्ही संघर्ष त्याच दिवसापासून सुरू करणार, कारण का जर तुम्ही स्टाफ कमी करताय तर तो भरला कसा जाईल हे सांगत नाही किंवा ती डेफिसिट कशी भरून आणेल ते कोण सांगत नाही. नुसतं कमी करताय हलवताय पण त्याचं हे काय, ह्या हॉस्पिटलला ह्या वास्तूला काय फायदा? तुझा कुठला दुसरा पॉईंट राहिलाय काय? सिव्हिल हॉस्पिटल आता जर बंद केलंच त्यांनी त्याप्रमाणे बोल ना, आता काय वाचायला तुला सांगितलं तू बोल ना. साहेब सिव्हिल हॉस्पिटल जर बंद झालं ना तर आपल्याकडे दुसरी सेवाच नाहीये. सिव्हिल हॉस्पिटल एकमेव जे आहे जिल्ह्यात चालतं आणि त्याच्यावर आरएच आहेत, सगळे 8 आरएच आहेत, त्यांचा कारभार कसं चालणार? कारण ह्यांनी सगळं टेक ओव्हर केलं सर, मेडिकल कॉलेज टोटल 0 बेड ऑक्युपन्सी दाखवलेली आहे सिव्हिल हॉस्पिटल. यांचा बंगला पण घेतला वाटतं, बंगला पण घेतला सर, आता घराचं वगैरे राहू दे आपण हॉस्पिटलचं बोलूया. काल एक स्नेक बाईटचा पेशंट आलेला तो सुद्धा ट्रीट होऊ शकला नाही, ते बाहेर न्यावा लागला. तसं म्हणजे परिस्थिती काय जिल्ह्याची सध्या आहे, ते सिव्हिल हॉस्पिटल 40% वर रन होते, ते 40% काढून घेतलं तर काय उपयोग आहे? मध्ये मेडिकल कॉलेज अलायदा करा, सिव्हिल हॉस्पिटल आमचं चालू राहून दे अशीच आमची मागणी आहे. मेडिकल कॉलेजसाठी वेगळी जागा बघा, आमचं सिव्हिल हॉस्पिटल चालू राहिलं पाहिजे, कारण सिव्हिल हॉस्पिटलच्या जेवण गोरगरीब आणि सामान्य लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्याची परिस्थिती अत्यंत घातक आहे. गायनोकॉलॉजिस्ट कोणी नाही, रेडिओलॉजिस्ट कोणी नाही, इथली सगळी परिस्थिती ओपीडी फक्त चालू आहे आणि ते सुद्धा आयुष्या जीवावर चालू आहे. साहेब आयुष्यासाठी केंद्र सरकारने फंडिंग दिलंय आणि त्या आयुष हॉस्पिटलचं सुद्धा काम चालू आहे, ते कोणाला विचारून ताब्यात घेतलं? ते सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्येच आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 20 एकर परिसर सगळा तुम्ही हँडओव्हर करताय मेडिकल कॉलेजला, मग आयुष्य हॉस्पिटल कोणाला विचारून घेतलं? तो तर केंद्र सरकारच्या ताब्यातला आहे, याचं उत्तरच कोणाकडे नाहीये. बरं, मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज पाहिजेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टाफच्या राहण्याची व्यवस्था पाहिजे, मुलांच्या राहण्याची व्यवस्था पाहिजे, ती कुठे गेली ते आता आम्हाला दाखवा दादा. आता मेडिकल कॉलेज हा विषय ते कसा हाताळत आहे ते त्यांच्यावर आहे. तुम्ही टोटल फेल गेलेला आहात तुम्हालाही माहिती आहे. 5च ऍडमिशन मिळाले, मुलांना राहण्याची सोय नाही, कॅन्टीनची सोय नाही, तिथे हेळसांड झाली सगळे जे आले होते त्यांची. मला त्याच्याशी ते नंतर बघू आपण काय मेडिकल कॉलेजचं, पण सिव्हिल हॉस्पिटलची सेवा उचलून जर तुम्ही कुठे पाठवत असाल आम्ही ते खपून घेणार नाही. तुम्हाला आम्हाला पुरावा द्यावा लागेल की आम्ही हे जर शिफ्ट केलंय तर हे भरलंय. आम्ही इथून सिव्हिल हॉस्पिटलचं नुकसान होऊ देणार नाही. गोरगरीब लोक डिपेंड आहेत ह्या हॉस्पिटलवर. तुम्ही आज ऑक्युपन्सी किती 40% चालवत आहे, बाकीच्यांनी काय करायचं? मरायचं बाहेर जाऊन. मरायला बांधलाय काय ते तिकडे? तुम्ही प्रशासनाला कळवा, आमचा जाहीर विरोध आहेच, संघर्ष उद्यापासून सुरू करू. जर ह्याच्यातलं एक जरी काय कोण दगावला किंवा आमच्या मुलाची नोकरी गेली आम्ही गप्प बसणार नाही. आणि हे तुम्हालाही लागू होत, कारण का तुम्ही जबाबदार खुर्चीवर बसलेला आहात. नाही तुमची कोर्स जाणार तर बघा, मेडिकल कॉलेज झालं तर मी पण बाजूला. म्हणजे तुम्ही हात वर केले आतापासूनच? हात वर केले का? आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात डीन मला दिसतायत, खरी तर डीन ही पदवी पण नाहीये, सुप्रिटेंडेंट आहे. बरोबर आहे, आजच्या जीआर नुसार डीन ही पदवी नाहीये, सुप्रिटेंडेंट आहे. तेवढं पण माहित नाहीये या सरकारला. डीन होते 2 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर हे सगळे कायदे बदलले आणि सुप्रिटेंडेंट आला. म्हणून तुम्ही मला आज बसलात उद्या मी नाहीये हे मला कारण सांगायची नाही.
आज तुम्ही बसलेला मी तुम्हाला जबाबदार ठरवणार. हे सगळे पत्रव्यवहार तुम्ही प्रशासनाशी करायचे, नाहीतर आमचा संघर्ष तुमच्याशी राहील, प्रशासनाशी आणि बाकीच्या शासनाशी तर राहीलच राहील. मुलं काढायची नाही आणि सिव्हिल हॉस्पिटल जसं आहे किंवा त्याच्या चांगलंच परिस्थितीमध्ये चाललं पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर आहे. याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही. जर काही झालं तर मग परत तुम्ही आणि मी आहेच. नमस्कार.